चहा करून देण्यास नकार दिल्याचा राग अनावर झाल्याने पतीने पत्नीची निर्गुण हत्या केल्याचा दोष सिद्ध झाल्याने मारेकरी पतीस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. संतोष गणेशराव चंद्रवंशी राहणार हिवळणी तालुका पुसद असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या मारेकरी पतीचे नाव आहे. मारेकरी संतोष चंद्रवंशी हा मयत पत्नी आशा व लहान मुलीसोबत राहत होता. 17 जानेवारी 2016 रोजी आरोपीस पत्नी आशा हिने चहा करून देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने पत्नीच्या डोक्यात विळ्याने व भत्त्याने वार केला. तिचा आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्या आरोपीच्या भावाने घराचा दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला, परंतु आवाज दिल्यानंतरही आरोपी दरवाजा उघडत नसल्याने शेजारी उभा असलेल्या ऑटोवर चढून आरोपीच्या घराच्या 3 बाजूला करून आरोपीच्या घरात उतरला. आरोपीला घटनेबाबत विचारले असता त्याच्या पत्नीने चहा करून दिला नाही म्हणून मारल्याचे सांगितले. आरोपीच्या भावाने व शेजारी यांनी जखमी आशा ही पुसद येथे इलाजाकरिता नेली असता ती मरण पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलीस स्टेशन खंडाळे येथे आरोपी विरुद्ध बांधवीचे कलम 302-201 नुसार आरोपीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन खंडाळे इथे गुन्हा नोंद केला व आरोपीस अटक करण्यात आली. तपास अधिकारी भगवान वडतकर व शंकर नेवारे यांनी या प्रकरणाचा तपास केला व आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले. न्यायालयामध्ये प्रकरण पुराव्यासाठी लागल्यानंतर आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध करण्याकरता सरकारी पक्षातर्फे 9 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. त्यामध्ये मृतक व आरोपी यांची 9 वर्षाची मुलीची साक्ष महत्वपूर्ण ठरली. बचावामध्ये आरोपी हा 2012 पासून मानसोपचार तज्ज्ञ यांच्याकडे मानसिक आजाराबाबत उपचार घेत असून आरोपी हा मानसिक आजाराने त्रस्त असल्यामुळे आरोपीकडून कोणत्याही उद्देशाने गुन्हा घडला नाही. तसेच आरोपीची मानसिक स्थिती बरोबर नसल्याने गुन्हा घडल्याचा बचाव आरोपीतर्फे करण्यात आलाय. बचावामध्ये नांदेड येथील मानसोपचार तज्ज्ञ जोशी यांची साक्ष आरोपीतर्फे नोंदविण्यात आली. घटनेच्या अनुषंगाने असलेला पुरावा आरोपीने नष्ट केला, त्यामुळे आरोपीची मानसिक स्थिती घटनेच्या वेळी चांगली होती आणि त्याला बरे वाईट गोष्टीची सर्व जाणीव होती, त्यामुळे आरोपीने पत्नीचा खून केला असा युक्तिवाद सरकारी वकील महेश निर्भर यांनी केला आहे. सरकारी पक्षातर्फे सादर केलेले पुरावे व केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी संतोष गणेशराव चंद्रवंशी विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने पुसद येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही कुलकर्णी यांनी आरोपी जन्मठेपेची शिक्षा व 5,000 रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास 3 वर्ष सक्त मजुरी, तसेच घटनेसंबंधी पुरावा नष्ट केल्याप्रकरणी 3 वर्ष व 1,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सदर प्रकरणामध्ये शासनाची बाजू सरकारी वकील ॲडव्होकेट महेश निर्मर यांनी प्रभावीपणे मांडली, तर पैरवी अधिकारी म्हणून विजय पारदी यांनी काम पाहिले.